नमस्कार. अ विजिट टू अ गार्डन हा पाठ आपण अभ्यासत आहोत. या पाठामध्ये मुले एका गार्डनमध्ये सहलीला जातात आणि त्या ठिकाणी त्यांना एक बोर्ड दिसतो, एक चित्रालेख दिसतो, एक नकाशा दिसतो. त्याचे वाचन मुलांनी या पाठामध्ये कसे करायचे ते शिकलेले आहे. आता हा भाग त्यांना कितपत समजला हे समजण्यासाठी त्यांना या तिन्ही गोष्टी तयार करायच्या आहेत. थोडक्यात आपल्या शाळेतील माहितीच्या आधारे त्यांना फलक म्हणजेच बोर्ड तसेच नकाशा तसेच चित्रालेख तयार करायचा आहे. या ठिकाणी चित्रालेख तयार करत असताना चर्चा मराठीतून करावी, परंतु त्यातील नावं आणि शीर्षक हे इंग्रजीतूनच द्यावे या गोष्टीची आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर बघा, यामध्ये एनी लिस्ट असं म्हटलेलं आहे, म्हणजे शाळेतील यादी, वस्तूंची यादी आपल्याला बनवायची आहे. शाळेमध्ये कोणकोणत्या वस्तू असतात, टेबल, खुर्ची, कपाट, वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर आहे, इमारती आहे, प्रयोगशाळा आहे, लायब्ररी आहे, वाचनालय आहे, ऑफिस आहे, वर्गखोल्या आहेत, टीचर रूम आहेत, शिक्षकांची खोली वेगळी आहे, स्वच्छतागृह आहेत, मैदान आहेत, अशा सगळ्या वस्तूंची यादी आपल्याला तयार करता येऊ शकते. आणि ही यादी अल्फाबेटिकली तयार करायची आहे, म्हणजेच ही यादी आपल्याला ABCD क्रमाप्रमाणे तयार करायची आहे. इंग्रजीमधूनच ही यादी मुलांकडून तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर एनी मॅप, शाळेचा नकाशासुद्धा तयार करायचा आहे. शाळेमध्ये कुठल्या गोष्टी असतात हे आपण बघितलंच, आणि म्हणून प्रत्येक गोष्ट एका निश्चित स्थानावरती आहे. स्वच्छतागृह त्याच्या जागी आहे, ऑफिस वेगळ्या जागी आहे, क्लासरूम वेगळ्या जागी आहे, हे मुलांना नकाशावरती दाखवायला लावायचं. यामुळे मुलांना वरील पाठ समजला की नाही हे आपल्याला कळेल. त्यानंतर आहे पिक्टोग्राम. पिक्टोग्राम म्हणजे शाळेमध्ये आपण झाडांचा जरी त्यांना चित्रालय तयार करायला सांगितला तरी चालू शकते. शाळेमध्ये विविध प्रकारचे झाडं आहेत, मग आंब्याची झाडं किती आहेत, चिकूची झाडं किती आहेत, किंवा निंबाची झाडं किती आहेत, किंवा शाळेच्या फर्निचरशी संबंधित घेता येईल. खुर्च्या किती आहेत, खुर्चीचं चित्र किती आहेत, टेबलचं चित्र किती आहेत, अशा प्रकारे घेता येईल. कपाट किती घेता येईल, किती आहेत, वर्गखोल्या किती आहेत, अशा प्रकारे आपल्याला पिक्टोग्राम म्हणजे चित्रालेखसुद्धा तयार करता येईल. तर हे मुलांना प्रोत्साहित करून त्यांच्याकडून करून घ्या, जेणेकरून मुलांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजेल. धन्यवाद.